विद्यार्थी मित्रांनो, क्रीडेच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद केला जात नाही. प्रत्येक खेळाडूला समान संधी दिली जाते. या बाबतीत अनेक उदाहरणं या पाठामध्ये आपल्याला एकाकाने दिलेले. पहिला खेळाडू आहे अमेरिकेचा जेसी ओवेन. हा वर्णाने आफ्रिकन खेळाडू, परंतु याने 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 4 पदकं मिळून एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला होता. तो अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार देखील ठरला होता. त्याचा देश, त्याचा वर्ण विसरून संपूर्ण जगाने त्याचं कौतुक आणि प्रशंसा केली होती. या पंक्तीचा दुसरा खेळाडू आहे एमिल जेटोपे. हा जेकोस्लोवाकिया या देशाचा खेळाडू. याने 5000 मीटर व लांब पल्ल्याची मॅरेथॉन जिंकून एक नवीन विक्रम देखील त्या ठिकाणी केलेला होता. यामुळे जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी त्याला प्रसिद्धी मिळालेली होती. इथिओपिया या देशाचा अबेबे बिकला या खेळाडूने तर कमालच केलेली होती. याने लांब पल्ल्याची मॅरेथॉन अनुवाणी पायाने पडून ती शर्यत जिंकली आणि एक नवीन इतिहास घडवलेला होता. एक स्त्री खेळाडू आहे डच या देशाची फॅनी बँकर. यांनी 100 मीटर व 200 मीटर शर्यतीमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला होता. ऑलिम्पिकच्या हॉकी या खेळात गेले कित्येक वर्ष अजिंक्यपद पटकावणारा आपला भारत देश आणि या भारताचा ज्याला आपण हॉकीचा जादूगर म्हणतो मेजर ध्यानचंद यांचं नाव आजही जग विसरलेलं नाही आहे.